मित्रांनो, सध्या बऱ्याच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी कमेंट केल्या की आमच्या सोयाबीन पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेंगळ होत आहे। मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकामध्ये शेंगळ नेमकी होते का, त्यामागे काय कारण आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करायची, आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ। मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये शेंगळ होण्याचं सर्वात पहिलं कारण की तुमच्या सोयाबीन पिकामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव। मित्रांनो, जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असेल तर ही खोडमाशी सर्वप्रथम सोयाबीन पिकाच्या खोडामध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर सोयाबीन पिकाच्या खोडामध्ये जो गाभा आहे तो पूर्णपणे खाऊन टाकते। मित्रांनो, सोयाबीन पिकातील गाभा खाल्ल्यामुळे जे अन्नद्रव्य आहे ते झाडाला पुरेपूर उपलब्ध होत नाही आणि अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाड पूर्णपणे पिवळं पडतं आणि त्या झाडामध्ये मोठ्या प्रमाणात शेंगळ आपल्याला दिसून येते। तर मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये खोडमाशीचा अधिक प्रादुर्भाव हे सोयाबीन पिकातील होणारे शेंगळीचं पहिलं कारण आहे। मित्रांनो, त्यानंतर दुसरं कारण की बदलतं वातावरण। मित्रांनो, ढगाळ वातावरण, धुईधुकेचा प्रादुर्भाव आणि त्याचबरोबर अतिरेक झालेला पाऊस या कारणामुळे आपल्या सोयाबीन पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो। मित्रांनो, बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोयाबीन पिकाचं देठ पूर्णपणे काळं किंवा पिवळं पडतं आणि त्यामुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला शेंगळ दिसून येते। तर मित्रांनो, आपल्याला यासाठी कोणती फवारणी करायची, आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ। मित्रांनो, जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेंगळ होत असेल, शक्यतो जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये शेंग भरली असेल, तर अशा शेतकरी बांधवांच्या सोयाबीन पिकामध्ये शेंगळ अजिबात होणार नाही। कारण सोयाबीन पिकाची शेंग भरल्यानंतर जे सोयाबीन पिकाच्या शेंगाचं देठ असतं ते पूर्णपणे मजबूत झालेलं असतं। जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये सध्या शेंग ही पपडी अवस्थेत असेल, म्हणजे नेमके दाणे भरत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सोयाबीन पिकात शेंगळ होऊ शकते। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला मार्केटमध्ये जे कीटकनाशक आहे, प्रोफेक्स सुपर असेल, ॲम्प्लिगो, डिलिगेट, फेम किंवा कोराजन, यापैकी तुम्हाला कोणतंही एक कीटकनाशक या फवारणीमध्ये घ्यायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला शेंग भरण्यासाठी 0050 या विद्राव्य खताचा वापरसुद्धा प्रति 20 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम करायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो, सध्या धुईधुकीचा आणि ढगाळ वातावरणाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि मोठ्या प्रमाणात शेंगळ होऊ शकते। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला मार्केटमध्ये एकदम स्वस्त, विनाकारण खर्च करायचा नाही, एकदम स्वस्त साप असेल किंवा 22-3 किंवा M45 यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे। प्रति 20 लिटर पाण्यासाठी 40 ग्रॅम आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा। जर हे कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकामध्ये शेंगळ होत असेल जर या कॉम्बिनेशनचा वापर केला तर खूप कमी प्रमाणात तुम्हाला शेंगळ दिसून येईल, परंतु ज्या शेंगावर प्रादुर्भाव झालेला आहे अशी शेंग तुम्हाला गळालेली दिसणारच आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकामध्ये होणारी शेंगळ कमी करू शकता आणि तुमचं होणारं नुकसान देखील तुम्ही टाळू शकता। धन्यवाद।